काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आम्ही प्रत्येक शहराच्या चौकात मौन पाळत आहोत. प्रथमतः सकाळी 9 वाजता पूर्ण शहरात फिरून सगळ्यांना बंद ठेवण्याचं आवाहन केलं. जी आपल्या देशात 10 दिवसापूर्वी घटना, अतिशय क्रूर अशी घटना झाली लखीमपूर खेरीमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये काही शेतकरी जे शांततेत आंदोलन करत होते त्यांच्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मुलांनी गाडी त्यांच्यावर घेतली आणि ते शेतकरी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. त्याच्यानंतर अनेक नेते, आमचे नेते त्या ठिकाणी गेले कुटुंबाला भेटायला, त्यांना देखील भेटू दिलं नाही, त्यांना ताब्यात घेतलं. आणि त्या एकंदरीत घटनेचा तीव्र निषेध करत सर्व महाविकास आघाडीचे पक्ष आम्ही बंद पुकारला आहे. त्या बंदला पूर्णपणे प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आहे. भाजप सरकारची एकंदरीत मानसिकता अशी दिसते आहे की ते आपल्या देशातल्या नागरिकांचा अंत पाहत आहेत. म्हणजे आम्ही तुम्ही हम करे सो कायदा, हमारा कोई कुछ नहीं बिगाड सकता, अशा प्रकारची एक मानसिकता आहे. कितीही वाईट करा, कितीही शेतकऱ्यांना मारा, आमचं कोणी काही बिघाडू शकत नाही, अशी त्यांची मानसिकता आहे. त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आहे. सत्ता किती डोक्यात जाऊ शकते आणि त्याच्यामुळे तुम्ही जनतेला किती वेठीस धरू शकता, एक ॲरोगन्स निर्माण झाला आहे की आम्ही लोकांना मारलं तरी आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन उद्घाटन करू, अशी त्यांची मानसिकता आहे. कारण का ज्या मंत्र्यांच्या मुलांनी त्या शेतकऱ्यांवर गाडी नेली त्यांनी दुसऱ्या दिवशी जाऊन उद्घाटनं केली, म्हणजे ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि सगळीकडे याचा निषेध होत आहे. आज तुम्ही पाहताय की सामान्य लोक देखील प्रतिसाद देत स्वतःहून व्यापारपेठ असतील, सराफ कट्टे असतील बंद ठेवल्यात आणि आम्ही सगळे या ठिकाणी आहोत एकत्रित. आणि अशा पद्धतीत आम्ही करतच राहणार जोपर्यंत, म्हणजे एवढे आंदोलनं करून एवढं अजूनही सरकार निगडगट्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. तर त्या गोष्टीचा तीव्र निषेध करून आम्ही तिन्ही पक्षाचे सर्वच सदस्य, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मौन आज आम्ही पाळत आहोत आणि आपला प्रतिसाद. सकाळी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले पोलीस.